राजे राजे आपण थांबलात का? खंडेराव, या माता गाई गोऱ्यांची पूजा करतात आणि आपल्या अपत्यांसाठी आशीर्वाद मागतात. आम्हाला आमच्या मातोश्रींची आठवण येते. आम्ही छत्रपती, या स्वराज्याचे अधिकारी, आमच्या पदरी हजारो लढवय्ये वीर आहेत, राजकारणातील मुत्सद्दी आहेत, तरी सुद्धा अद्याप आम्ही आमच्या मातोश्रींची सुटका करू शकलो नाही. राजे, आपण स्वस्थ बसलेलो नाही. आपले प्रयत्न चालूच आहेत आणि एक ना एक दिवस त्या प्रयत्नांना यश आल्याशिवाय राहणार नाही. यश येईल केव्हा बाळाजी? केव्हा? आमची सुटका होऊन 10 वर्ष झाली बाळाजी. एक ना एक दिवस दिल्ली गाठू आणि आमच्या मातोश्रींची सुटका करू. या केवळ एका आशेवर आमच्या मातोश्री दिवस कंठत आहेत मोगलांच्या कैदेत. दुर्गाबाई साहेब सुद्धा गेली 3 तप कैदेत आहेत. त्यांना सुद्धा आमच्या वाचून कोण आहे बाळाजी? आमचे दोन्ही बंधू मदन सिंग आणि माधव सिंग आमच्या नाकर्तेपणामुळे खजील झाले असतील. नाही बाळाजी, आम्ही जर आमच्याच माणसांची सुटका करू शकलो नाही तर आमच्या छत्रपती पदाला काहीच अर्थ उरणार नाही बाळाजी. राजे, आपण म्हणता ते आम्हाला पटत. आम्ही आपल्याला आजच वचन देतो, आम्ही स्वतः जातीनिशी दिल्लीला जाऊन सगळ्या मंडळींची सुटका केल्याशिवाय आमच्या जीवाला चैन पडणार नाही. राजे, राणी सरकार जशा आपल्या मातोश्री आहेत तशाच त्या आमच्याही मातोश्री आहेत. होय राजे, बाळाजी सांगतात ते अगदी बरोबर. हो, आपल्याला येऊन 10 वर्ष झाली पण त्यावेळेस आपल्याकडे काहीच नव्हतं. आज आपल्याकडे ताकद आहे. बाळाजींनी आपल्याला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळे बद्ध होतो. होय खंडेराव, बाळाजी आपण जे म्हणताय ते खरं करून दाखवाल असा आम्हाला विश्वास आहे. पण आम्हाला मातोश्रींची आठवण होते त्यावेळी आम्हाला मात्र पोरका असल्यासारखं वाटत. राजे, आपल्या मनीचं शल्य आम्ही जाणतो. मातोश्रींविषयी आपल्या भावना अत्यंत हळव्या. का नाही बाळाजी, का नाही? आम्हाला पितृसुख फारच अल्प लाभले बाळाजी. आमच्या जन्मानंतर आमचे तीर्थरूप या स्वराज्याच्या राखणीसाठी वणवण फिरले. एका मोहिमेवरून आल्यानंतर दुसऱ्या मोहिमेवर जात पितृसुखाचे 4 क्षण आम्हाला लाभले बाळाजी. नाही असं नाही, परंतु ते काही हाती धरून ठेवता आले नाहीत. जे काही सुख लाभले ते मातृसुखच आणि तेही मुघलांच्या कैदेत. राजे, सामोपचारानं वागण्याचा निर्णय आपला आहे. अन्यथा दिल्ली उद्ध्वस्त करायला आणि मुघल सल्तनत नेस्तनाबूत करायला फारसा वेळ लागणार नाही. नाही बाळाजी, नाही. तुम्ही जे म्हणताय ते सत्यात उतरवण्यास आपणास अवघड नाही. तुम्ही ते करालही, परंतु बाळाजी एक गोष्ट लक्षात ठेवा. दिल्लीकरांना आपली दहशत वाटेल एवढीच कारवाई करा. दिल्ली उद्ध्वस्त करण्याचं आणि मुघली सल्तनत नेस्तनाबूत करण्याचं मनातही आणू नका. आम्ही शब्दात अडकलोय बाळाजी.